महाराष्ट्रामध्ये महिलावर होणारे वाढते अत्याचार थांबले पाहिजेत यासाठी तसेच झोपेचं सोंग घेतलेल्या आघाडी सरकारला जागा आणण्यासाठी नांदेडमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला आहे. महात्मा पुतळा चौकात झालेल्या आंदोलनात शहरातील भाजप कार्यकर्ते तसेच महिलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आहे. जिल्हा प्रतिनिधी मदन पाल बनसोडेसह ब्युरो रिपोर्ट नांदेड. महाराष्ट्रामध्ये महिलांवर जे मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे त्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आणि महाविकास आघाडीच्या सरकारला जागा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाने या ठिकाणी निषेध करण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मोठ्या प्रमाणावर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळपास 2530 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार झाले, अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले, अनेक ठिकाणी मुलींवर अत्याचार करून बलात्कार करून त्यांना खेचून मारण्याचे प्रकार झाले. सरकारला याच्यामध्ये लक्ष द्यायला वेळ नाही. कंगना कधी येणार आहे, कंगना कधी जाणार आहे, रियाला काय होणार आहे याच्यामध्ये सरकार त्रस्त आहे. आमच्या या भगिनीचं संरक्षण झालं पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला भगिनीने महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्यांना पाठिंबा द्यावा म्हणून भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून या ठिकाणी आले. आमच्या सगळ्या महिला भगिनीच्या वतीनं सरकारला एकच सांगणं आहे की ज्या या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत त्या घटनेला जबाबदार हे महाराष्ट्रातलं सरकार आहे. त्या घटना जर घडू दिल्या नाहीत तर महाराष्ट्र सुरक्षित असल्याचं क्रेडिट कोणाला मिळेल असा प्रश्न ह्या तीन पक्षाच्या सरकारला पडलेला आहे. ते यांच्या क्रेडिटमध्ये मजबूत झालेले आहेत. यांना या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं काही देणं घेणं नाही म्हणून त्यांना जागे करण्यासाठी आमच्या ज्या महिला भगिनीने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर होत आहे. आपल्यामार्फत सरकारासुद्धा आमचा इशारा राहणार आहे की ह्या ज्या घटना घडत आहेत त्या नराधमाला जर तात्काळ अटक झाली नाही तर भारतीय जनता पुढे पक्ष यापुढे याच्यापेक्षाही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार. प्रदेश अध्यक्ष श्री उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापरावजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही नांदेड भाजपा महिला मोर्चाने इथं हा आक्रोश आंदोलन करत आहोत. कारण आज आपण पाहतो की महाराष्ट्रात जवळपास 47 घटना अशा झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये महिलांवर अत्याचार झालेले आहेत. मग ती अल्पवयीन मुली 3-4 वर्षाची मुलगी असो की 65 वर्षाची एक वृद्ध महिला असो. आणि मागच्या ह्याच्यामध्ये महिना 2 महिन्यामध्ये जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये 17-18 अल्पवयीन मुलींना पळून नेण्यात आले. म्हणजे एवढी हिंमत होऊ कशी शकते कोणाची? या सरकारला आमचं तर म्हणणं आहे राज्य सरकार हे दुर्लक्ष करते, हे निष्क्रिय आहे आणि असंवेदनशील आहे. त्यांना या लोकांच्या माता भगिनींचा आक्रोश ऐकूयात आणि ते नको तिथं ते राजकारण करण्यामध्ये गुंतलेलं आहे. तर माझी ह्या सगळ्यांना विनंती आहे, राज्य सरकारला आमच्या महिला भगिनीच्या वतीने विनंती आहे. आम्ही मागे 22 सप्टेंबरला सुद्धा तुम्हाला निवेदन दिलं होतं की जे महिलांवर अत्याचार होतात ते रोखण्यात यावं. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जसं तेलंगणामध्ये दिशा कायदा हा लागू झालेला आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा दिशा कायदा लागू झाला पाहिजे. आपले माननीय पंतप्रधानांनी फाशीच्या शिक्षेचे प्रावधान केलेलं आहे
जर इतकी कठोर शिक्षा होत असेल तर कोणी नराधम हा धजना नाही। तर तुमच्याकडे जेव्हा महिला भगिनी हे तक्रार घेऊन येतात तेव्हा सरकारी लोक हे तक्रार सुद्धा नोंदवत नाही। इथं बसलेला पोलीसवाला ठरवतो की ती महिला निर्दोष आहे की दोषी आहे, हे इथं कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि आम्हाला इथे एक चांगला प्रशासकीय अधिकारी हा प्रत्येक महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही दिला पाहिजे, आणि खास करून महिला दिल्या पाहिजे ज्या संवेदनशील राहतील या बाबतीमध्ये। आणि फास्ट ट्रॅकमध्ये तुम्ही वेगळ्या कोर्टामध्ये यांचे निकाल लावले गेले पाहिजेत, आणि फाशीच्या ते जन्मभेट ठेप याप्रमाणे जर या नराधर्मांना जर शिक्षा झाली। आणि दुसरं माझी खासदार साहेबांनाही विनंती आहे की खासदार साहेब आपल्या इथं नशेचे प्रकार खूप वाढलेले आहे, त्याच्यानंतर दारूचे प्रकार हे खूप वाढलेले आहेत, त्याच्यामुळे महिलांवर पण घरगुती अत्याचार हे खूप होत आहे। आणि हे सगळं मूळ हे सगळं हे आहे, तर आपण कुठंतरी पुढाकार घेऊन आमची सगळ्यांना विनंती राहील आपल्या पत्रकार बांधवांना आणि सगळ्या जनतेलाही की महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण सगळ्यांनी या गोष्टींचा विरोध केला पाहिजे, या गोष्टी थांबल्या पाहिजेत। आणि महिलांना एक सुरक्षित असं महाराष्ट्र शिवछत्रपतींनी जे महाराष्ट्र इच्छिलं होतं ते महाराष्ट्र तुम्ही हाथरस घटने का विसर पड़ा असं नाही वाटत? नाही, बिल्कुल नाही। हाथरस घटनेमध्ये आमच्या तिथं आमची योगी सरकार जे आहे त्यांनी तिथं सीबीआय चौकशीची मागणीची त्यांनी हे केलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये नक्कीच मला हे आहे योगी सरकार हे संवेदनशील सरकार आहे आणि ती याच्या मुळापर्यंत जाऊन नक्कीच या जी घटना झालेली आहे त्याला न्याय दे। आमचं सरकार हे कधी पुन्हा गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही, त्याच्यासाठीच त्यांनी कडक शिक्षेचं प्रावधान केलं। भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने आज पूर्ण प्रदेशामध्ये जिल्हा स्तरावर तालुका स्तरावरती एक आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे। तसंच एक आंदोलन नांदेडच्या या आयटीआय चौकात आदरणीय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात सर्व आमच्या माता भगिनींच्या उपस्थितीत आम्ही आक्रोश आंदोलन करून या सरकारला एक प्राथमिक इशारा दिला आहे। किती अत्याचार महिलांवर होतोय, कुठे बलात्कार होत आहेत, कुठे जीवे मारण्यात आले आहेत, महिला कशा असुरक्षित आहेत याविषयी इथं वातावरण आपण हे पाहतात। हाथरसच्या घटनेचा उल्लेख झाला त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। कुठलंही राजकारण न करता आदरणीय योगींनी ताबडतोब सीबीआय चौकशी लावली, उलट महाराष्ट्रातल्या सुशांत सिंगच्या केसमध्ये हे राज्य सरकार सीबीआय चौकशी लावू देत नाही। योगी सरकारने अनेक गुंडांना इन्काउंटरमध्ये मारलं असा आरोप करणारेच आज योगी कुठे सापडत नाहीत म्हणून हाथरसच्या बाबतीत राजकारण करतायत, पण त्याच्यातही निश्चित कारवाई होईल। नांदेडमध्ये देखील आमच्या एका भगिनीने आता काही दुःख व्यक्त केलं, या देखील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वात इथल्या प्रशासनाला वेळोवेळी आम्ही भेटू आणि भेटून जर काम नाही झालं तर आंदोलन करू। पण आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी कालच्या बैठकीत सांगितलं की भारतीय जनता पार्टी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरेल, करोना असेल किंवा करोनानंतरच्या काळातल्या या राज्य सरकारच्या चुका असतील एकमेव पक्ष रस्त्यावर आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पार्टी। आम्ही करोनाच्या काळात देखील आणि आता या निष्क्रिय सरकारच्या विरोधात देखील खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या नेतृत्वात नांदेडमध्ये जनतेच्या प्रश्नावर प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी सतत म्हणून आम्ही रस्त्यावर राहू याची आम्हाला शाश्वती आहे आणि आपण प्रसारमाध्यमांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून या राज्य सरकारचा या प्रसंगी तीव्र शब्दात निषेध करतो।